आता पाहूयात इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथे सार्वजनिक शिवजयंती मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 21 शिवभक्त मावळ्यांनी रक्तदान केले. सोलापूर येथील दमानी रक्तपेढीला यासाठी पाचारण करण्यात आले होते. सध्याच्या दैनंदिन जीवनात अनेक जण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नसल्यामुळे माणसाचे आरोग्य धोक्यात आले आहे. अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एखाद्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला रक्ताची आवश्यकता अधिक असते. त्या रुग्णास वेळेवर रक्त न मिळाल्यास त्याचा जीव जाण्याचा धोका असतो. यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याचे मत सोमनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. रक्तदान ही काळाची गरज असून प्रत्येकाने रक्तदान केलेच पाहिजे. गावातील तरुणांनी शिवरायांचे विचार आत्मसात करून इतरांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला असल्याचे मत सरपंच विजय निंबाळकर यांनी व्यक्त केले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर कदम, भाजप युवा नेते बापू साळुंके, गणेश गायकवाड, माजी सरपंच बालाजी डोंगरे, रोजगार सेवक शंकर सावंत, सचिन मते, नाना मारडकर, भैरू टिंगरे व गावातील नागरिक उपस्थित होते.